अनेक सरकारं आली आणि गेली, अनेक आंदोलनं झाली, आणि तरी सुद्धा जी सीमा भागात राहणारे मराठी भाषिक लोक आहेत त्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. मात्र जेव्हा जेव्हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न उद्भवतो तेव्हा तेव्हा मात्र कोल्हापुरातील ठाकरे गटातील शिवसेनेची एक व्यक्ती नेहमीच त्यामध्ये अग्रेसर असते आणि प्रसंगी ते आंदोलनालाही उतरतात. आणि तेच संजय पवारजी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. महाराष्ट्र कर्नाटक हा सीमा प्रश्नाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा सभाट्यावर आला असताना त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. सर, तुम्ही सर्वप्रथम स्पीड न्यूज मध्ये आलात, त्याबद्दल तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटक हा जो सीमा प्रश्न आहे हा खरं तर केंद्रीय पातळीवरचा विषय आहे आणि यानंतर सुप्रीम कोर्टात सुद्धा यावरती आता विचार विनिमय चालू आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये याला अचानक आंदोलनाचं स्वरूप प्राप्त होतं, हा कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी जो अविचारी वक्तव्य केले याचा परिणाम आहे का? काय सांगा? हो, निश्चित. कारण जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये एखादी एक केस चालू असते आपल्याला आणि एका चांगल्या स्टेजवर येते असे त्यांना अंदाज आल्यानंतर विनाकारण ही खोड घालण्याचं काम संबंधित जे माननीय मुख्यमंत्री बोंबई साहेबांनी केलेलं आहे. लक्ष विचलित करायचं, जे चाललं आहे त्यापासून डायव्हर्ट करायचं काम ते पद्धतशीर त्यांनी केलेलं आहे. काही संबंध नव्हता ना हो. माझा पहिल्यांदा त्यांनी मागणी केली की जत आणि 40 गावं आमची आहेत. काय संबंध त्यांचा? काही नव्हता. हे महाराष्ट्र आहेत, आमचे आहेत. परत लगेच दुसऱ्याही त्यांनी वेगळी स्टेटमेंट केली, सोलापूर आणि अक्कलकोट आमचं आहे. अरे काय खेळ चालला आहे का? तुम्ही जबाबदार मुख्यमंत्री आहात आणि जर असे विनाकारण जर तुम्ही महाराष्ट्राला दिवसण्याचा प्रयत्न करा असाल तर ह्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कधी हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. आणि म्हणून त्यांना चोख उत्तर देण्यासाठी आम्हाला रस्ता उतरा लागला आम्हाला. नक्कीच. म्हणजे एकीकडं धारवाड निपाणी यांचा प्रश्न प्रलंबित आहे आणि दुसरीकडे पुन्हा ते 40 गाव आणि सोलापूर आणि अक्कलकोट आमचा तसा दावा त्यांनी केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, हा त्यांनी जो दावा केला आहे त्यामध्ये त्यांना यश मिळेल का? किंवा ह्या जी गावं आहेत आपली ती त्यांच्यापर्यंत येण्यात ते पण सक्सेस होतील? काय म्हणाल? 100% नाही, 100% नाही. कारण त्याला कारण वेगळं आहे. कारण मला आठवतंय जत मध्ये जेव्हा दुष्काळ होता फार परिस्थिती वाईट होती आणि त्यावेळी भावनिक आणि काही लोकांनी चिडेपोटी आम्ही तिकडे जाणार असं एक त्यांनी हाक दिली होती. तेव्हा ह्या महाराष्ट्रात कुणी आलं नाही पुढे तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले आणि महाराष्ट्रातले सर्व शिवसैनिक मग तो चारा असून दे पाणी असून दे आम्ही रात्रंदिवस राबून त्या लोकांना सोय केली. तेव्हा लोकांना आम्ही पटवून सांगितलं की असं होऊ शकत नाही. तो रागापोटी बोललेला विषय होता. आमचा जो भाग आहे, आमचा जो लढा आहे, तो सीमा भागातील मराठी भाषिक जे प्रांतवार भाषावार आमची लोक आहेत. अनेक निवडणुका बघितल्या लोकशाही मार्गाने तर तिथं मराठी माणूसच निवडून येतो. हे आत्तापर्यंत इतिहास आहे. आणि अशा वेळी आमची गावं आम्हाला मिळालं पाहिजे तर ते न देता आमची महाराष्ट्रीत गावं मागायची म्हणजे हा पोरखेळ आहे, निवळ पोरखेळ. भाषावर प्रांतरचना माहिती आहे की नाही उपस्थित? निश्चित, निश्चित. म्हणजे माहीत असून म्हणजे वेड्याचं सोंग घ्यायचं आणि अशा प्रकारे सुप्रीम कोर्ट मग काही सांगितल्याप्रमाणे लक्ष विचलित करण्याचं काम हे बोंबई साहेब करतात ते त्यांनी थांबावं. कधी यश मिळणार नाही त्यांना आणि का आम्ही आमची गावं द्यायची? महाराष्ट्र सक्षम सगळ्या बाजूने आहे. आम्ही असं नाही की बाबा आम्हाला जमत नाही तुम्ही गावं घेऊन जावा असं म्हणणार महाराष्ट्र नाही आहे. उलट सीमा भागातील गावं ही आमची आहेत आणि आम्ही ती मिळवणारच. कारण अनेक लढे त्यासाठी वर्षामध्ये सुरू आहेत. वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी आहेत केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या आहेत. राज्य शासन तिथं बघितलं तर भाजपचं सरकार आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे. इच्छाशक्तीचा अभाव, राजकारण करणे, डिवाइड अँड रूल हे सगळं चालल्यामुळे हा प्रश्न चिकलत. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर की केंद्रात भाजपचं सरकार आहे, इकडे कर्नाटकात जर आपण बघायला गेलं तर तिथं सुद्धा भाजपचं सरकार आहे. मात्र आता आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असं वक्तव्य केलं की एकही गाव आम्ही कर्नाटकला जाऊ देणार नाही. मग तिन्हीकडे भाजप आहे हा विरोधाभास वाटत नाही? हा दुटप्पीपणा, दुटप्पीपणा म्हणतात राजकीय खेळी बोलतात ना, दुटप्पीपणा हा, दुटप्पीपणा हा. जर त्यांनी वास्तविक आता एक चांगली पोझिशनला आम्ही काम असताना हे सरकार कसं आलं या राज्यामध्ये काय आलं ह्या सगळ्या देशांनी बघितलेलं आहे. त्या सरकारने प्रॉपर वकील द्यायला गरजेचं होतं. कायदा लढा व्यवस्थित चालला होता परंतु तिकडे दुर्लक्ष केलेलं आहे. दुर्लक्ष हे राज्यशास्त्राचं काम असतं. एका विशिष्ट स्टेजवर आता सुप्रीम कोर्टात काम चालू असताना तिथं वकील स्ट्रॉंग दिले पाहिजे, तो अभ्यास वकील पाहिजे, फॉलोअप पाहिजे. हे तिथं ते न करता काही नाही केलेलं त्याचा फायदा त्या कर्नाटक सरकारला होतोय. हे जाणून बुजून चाललंय का? मराठी भाषा अन्याय करण्याचा याचा एक उद्देश आहे का? जर तुम्ही उपमुख्यमंत्री ही आम्ही देणार नाही तर ती गावं आमची ती मागा ना पहिली महाराष्ट्रासाठी. देणार नाही तुम्ही द्याल, आम्ही कुठे द्यायला तयार आहे? तुम्ही माफ द्याल, आम्ही नाही देणार.
सर पुढचा प्रश्न असा येतो की सीमा भागात जे मराठी भाषिक लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार होताना आपण बघत आहोत. म्हणजे त्यांना तिथून मराठी पाट्या काढलेल्या आहेत, त्यानंतर त्यांना मराठीतून शिक्षणासाठी मज्जाव केल्या गेलेला आहे, मराठी भाषा पूर्णपणे बॅन केली आहे कर्नाटकमध्ये. आणि यानंतर पुढचं असं आहे की त्यांचे जे सरकारी दस्तऐवज आहेत ते सुद्धा मराठीतून नाही आहेत. या पलीकडे दुसरा मुद्दा की तिथं मराठी जे तरुण आहेत त्यांना सुद्धा मारहाण होते. हा कानडी अत्याचार किती दिवस महाराष्ट्र आणि मराठी भाषिक जे प्रदेशातील लोक आहेत ते सहन करणार आहेत? अतिरेक म्हणजे अत्याचारावर अतिरेक म्हणतो आपण, अतिरेकपणा त्यांचा चाललेला आहे. आणि म्हणून माझी भाषा कुठली आहे मी बोलणार तिथं कुठे गेल्यानंतर, हा लोकशाहीचा भाग आहे. मी माझं मत व्यक्त करणं कुठल्या भाषेचा, मी जन्माला आलेलो आहे त्या जन्माला कुठल्या जातीत आलो काय आलो ती जात मी कुठेही गेलो तर ती मी भाषा वापरणार, मी ती लिहिणार असं कुठंच नाही आहे. आम्ही एक महाराष्ट्रातील लोक, आम्हाला संस्कृती वेगळी आहे म्हणून आम्ही ती सहन करतो. आम्ही ठरवलंच की नाही तर कन्नड नाही चालणार, आम्ही कन्नड माणूस नाही ठेवणार ते आम्ही करू शकतो, परंतु आमची भावना आम्ही सर्वांना घेऊन जाणारा महाराष्ट्र बरोबर आहे. तो त्यांचा अतिरेक आणि अत्याचार आहे कर्नाटकी लोकांचा, कन्नडी लोकांचा आमच्या मराठी भाषांवर अत्याचार करणे, आमच्या लोकांना मारणे. एल्लूरचीच घटना बघा ना, हो प्रचंड मारहाण केली, म्हणजे जनावरांसुद्धा लोक मारताना त्यांना जयामाया येते, परंतु साल्टी काढली त्या लोकांनी आमच्या. कशासाठी? मराठी भाषा लिहिली म्हणून, मराठी बोर्ड लिहिला म्हणून. आमचा हक्क आहे, आम्ही बोलणार. महाराष्ट्रावर असणारी ईर्ष्या आहे का कर्नाटक सरकारची? काय ईर्ष्या नाही, त्याला आपण काय म्हणतो त्याला म्हणजे वेडेपणा म्हणतो आपण. ईर्ष्या तर आहेच, पण ईर्ष्या करायला महाराष्ट्र खूप मोठा आहे, त्याला इतिहास आहे महाराष्ट्राला, तर नाव महाराष्ट्र आहे म्हणून तो जय महाराष्ट्र म्हणतो आपण. त्याचा कायम जयच झालेला महाराष्ट्राचा, कधीच पराजय होणार नाही आहे, नक्कीच नाही. त्यानंतर सर आता कन्नड वेदिका ज्या आहेत ते सुद्धा, त्यांनी सुद्धा आंदोलन वगैरे सुरू केलेली आहेत मोठ्या प्रमाणात. कन्नड वेदिका कोण आहे ती, कुठनं आली, त्याचा जन्म कधी झाला, कुणाच्या कारकिर्दीत झाला जन्म, हा हा लाल पिवळा झेंडा तिथं लावण्याचं धाडस कुणी केलं? त्या विधान भवनाच्या दारामध्ये भगव्या झेंड्यासमोर तिने तो लावला. देशाचा झेंडा ठीक आहे, आम्ही सगळी स्वीकारा पाहिजे, आमचं कर्तव्य आहे ते. तिथं झेंडा त्यांचा लागतो कसा? शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होती कशी, त्यांना सपोर्ट कोण करते, हे त्यांचं पिल्लू आहे. हे कन्नड वेदिका म्हणजे त्या राज्य सरकारचं पिल्लू आहे. आपण स्वतः काय करू शकत नाहीत, काय करून करणार नाहीत, मग त्यांच्या माध्यमातून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करतात ही लोक, आम्हाला त्याची कल्पना आहे. संजय राऊत असतील, त्यानंतर छगन भुजबळ सुद्धा, महाविकास आघाडीतले नेते छगन भुजबळ सुद्धा तिथे जाऊन त्यांनी वेषांतर करून सभा घेतली होती. त्यानंतर शरद पवारांनी सुद्धा तिथे जाऊन सभा घेतलेली आहे. तरी सुद्धा हा प्रश्न अजून प्रलंबित आहे, इतके मोठे मोठे लोक त्यामध्ये उतरत आहेत तरी पण हा प्रश्न प्रलंबित आहे, मग अशी मी आपली चर्चा झाली मॅडम आपली, त्या संदर्भात दोन्हीकडे सरकार कोणाचं असतं, त्या राज्यात सरकार कोणाचं आणि केंद्रात सरकार कोणाचं ह्याला महत्त्वाचं असतं. शरद पवार साहेब, संजय राऊत साहेब, भुजबळ साहेब, इव्हन रामदास कदम जेव्हा आमच्याकडे होते हे महाशय, त्यावेळी शिवसेनेने जे काही केलं आत्तापर्यंत मराठी बांधवांनी ते कुणीही केलं नाही, हा माझा दावा आहे. शिवसेना प्रमुख उद्धव साहेब आणि शिवसेना, जेव्हा जेव्हा घटना घडती, जेव्हा जेव्हा अत्याचार होतो तिथं, जेव्हा जेव्हा कुठे आपल्या अगेन मराठी बांधव होतो, तर पहिला रिॲक्शन शिवसेना देते आपली त्यांना, आणि म्हणून कुठेतरी शांत होतात ते, नाही तर अतिरेक घरात घुसून मारतात लोकांना. बरं, तिथं गेल्यानंतर त्यांना पोलीस सपोर्ट करते त्या लोकांना, कन्नड वेदिकांना. आपल्याला कायदा आहे, तुम्ही आता तुम्ही त्या क्षेत्रात काम करताय मॅडम, कुठल्या गुन्ह्याला कुठली कलम लावायची हे ठरलेलं असतं, परंतु तिथं कलम लावायची, वेडेपणाने कलम लावायची आणि त्यांचे सगळे गुन्हे बेंगलोरला पाठवायचे, म्हणजे मानसिक हॅरॅसमेंट करायची त्या माणसाला, त्रास द्यायचा वेगळ्या पद्धतीनं, अशा पद्धतीने त्यांचा अतिरेक चाललेला आहे. का? तर मराठीचा त्यांना द्वेष आहे, महाराष्ट्रावर त्यांचा राग आहे आणि ह्यासाठी त्यांचे ही चाललेली खटाडू आहे. सुप्रीम कोर्टात आता सध्या हा मुद्दा प्रलंबित आहे आणि जर कायद्याच्या अनुषंगाने बघायला गेलं तर भाषावर प्रांतरचनेनुसार हा सगळा भाग महाराष्ट्रात येणार हे नक्कीच आहे. फक्त कर्नाटक जो काही आपला मराठी भाषिक भाग आहे त्यांना तुम्ही दिलासा देण्यासाठी किंवा ठासून सांगण्यासाठी काय सांगाल? मराठी भाषिक जे गाव आहेत आपली सीमा भागातील ते आमचे आहेत, मराठी बांधव त्या कुटुंबात, आमच्या कुटुंबातील लोक आहेत ती, ते कायम आमच्यावर आहेत आणि आम्ही त्यांच्यावर आहोत. आम्ही त्यांनी संयम ठेवा, आता 60-70 वर्षे ते संयम ठेवतायत, लढतायत ह्या महाराष्ट्राने तुमच्यासाठी. रक्त सांडले त्या लोकांनी विसरता कामा नाही, अनेक जण रक्त झाले, अनेक जण हुतात्मे झालेले आहेत ते विसरता कामा नाही. तिसरी चौथी पिढी आता लढते तिथं, आता त्या पिढीसाठी मी त्यांनी लढलेत, जे हुतात्मे आलेत त्यांना माझा कायम सॅल्युटच आहे, एक शिवसैनिक म्हणून आणि एक मराठा म्हणून मी अभिमान आहे आमचा. आणि त्या मराठी बांधवांसाठी आम्ही आज नाही कायम लढा यशस्वी होण्यासाठी, लढा यशस्वी होण्याचा थोडा वेळ आता, थोडा उद्या आहे, त्यांनी संयम ठेवा, आम्ही कायम महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र ह्या त्यांच्या पाठीशी राहू. आम्ही याच्या आधीही इतिहासाची पुनरावृत्ती करायला गेलं तर संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र केला,
आताचे जे काही प्रदेश आहेत यावर जे कर्नाटक सरकार मुंबई सरकार जे आपलं अधिकार प्रस्थापित करत आहे हे सुद्धा कधीही शक्य होणार नाही असं सरांनी या ठिकाणी दावा केलेला आहे. आणि काही झालं तर शिवसैनिक सदैव त्या भाषेत त्यासाठी आणि महाराष्ट्र कर्नाटक वाद मिटवण्यासाठी सदैव अग्रेसर असतातच. सर तुम्ही आज तुमचा वेळात वेळ काढून आला आणि जे काही मराठी भाषिक लोक आहेत त्यांना तुम्ही थोडा दिलासा दिलात याबद्दल सर मी तुमची मनापासून आभार मानते. जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.